नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील घटनेमध्ये रामचंद्र पिल्लेवाड यांना इन्शुरन्सच्या कारणावरून पत्नी आणि त्यांच्या मुलाने अंगावर रॉकेल टाकून जिवंत मारले होते. घटनेतील आरोपी संभाजी पिल्लेवाड आणि रेणुकाबाई पिल्लेवाड या दोघांना आजन्म कारावास आणि प्रत्येकी 5,000 रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 28 ऑगस्ट 2018 रोजी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मयत रामचंद्र पिल्लेवाड हे आपल्या घरासमोर बसले होते. दरम्यान त्यांची पत्नी रेणुकाबाई आणि मुलगा संभाजी या ठिकाणी आले तर रामचंद्र यांच्या दुसऱ्या मुलाचा अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे त्याचे इन्शुरन्सचे पैसे येणार होते, त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर आरोपी रेणुकाबाई हिने रामचंद्र यांच्यावर रॉकेल ओतले आणि संभाजी याने रामचंद्र यांना पेटवून दिले. तेव्हा रामचंद्र यांचा भाऊ दिगंबर आणि पुतणी यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र यामध्ये रामचंद्र यांचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद त्यांचा भाऊ दिगंबर पिल्लेवाड यांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यामध्ये दिली. पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध बिलोली न्यायालयामध्ये आरोप पत्र दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने सरकार पक्षाच्या वतीनं दिलेला पुरावा आणि युक्तिवाद विचारात घेऊन आरोपी संभाजी रामचंद्र पिल्लेवाड आणि रेणुकाबाई रामचंद्र पिल्लेवाड यांना जन्मठेप आणि प्रत्येकी 5,000 रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास 3 महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामध्ये सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक सरकारी वकील SP कुंडलवाडीकर आणि पैरवीकार पोलीस नाईक प्रशांत लक्ष्मणराव केसराळीकर यांनी काम पाहिले. दिनांक 23/8/2018 रोजी संध्याकाळी 6:30 सुमारास हे जो मयत रामचंद्र आहे तो त्याच्या घरासमोर बसला होता आणि हा आरोपी संभाजी त्याचा मुलगा आहे, हा ही रेणुकाबाई त्याची पत्नी आहे, तो घरासमोर बसला होता त्या दिवशी. आणि त्यांच्यामध्ये ह्या रेणुकाबाई संभाजी आणि मयत रामचंद्र यांच्यामध्ये त्यांचा जो दुसरा मुलगा अपघातात मेला होता त्याचे जे इन्शुरन्सचे पैसे येणार होते त्याबद्दल वाद झाला आणि त्या वादामधून या रेणुकाबाईने रागाच्या भरात त्याच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि ह्या संभाजीनं त्याला काडीनं पेटून टाकलं. तेव्हा त्या रामचंद्रचा दुसरा भाऊ दिगंबर जो बाजूला राहत होता आणि त्याच्या भावाची मुलगी ते वाचवायला आले होते, परंतु ते असफल राहिले आणि तिथंच त्याचा मृत्यू झाला. आणि त्यानंतर या दिगंबरनी ह्या संभाजी आणि रेणुकाबाईच्या विरुद्ध रामतीर्थ पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीचा तपास केल्यानंतर आरोपपत्र ह्या दोन आरोपीच्या विरुद्ध कलम 302(34) माननीय बिलोली न्यायालयात दाखल झालं आणि सरकार पक्षाचा पुरावा आणि युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने ह्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 5,000 रुपयांचे दंड सुनावला आणि दंड न भरल्यास 3 महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. माधव एडके, MCN News, बिलोली.